Atani sada sarvada. Prabhuchats gauravasu. Atani sada sarvada. God is good. God is good. And all the time. And all God's people say. And all God's people say. And all God's people say. Amen. Sundar vatnam. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या तीन शिष्यांसहित ताबोर पर्वतावरती होते तेव्हा पेत्र त्यांना सांगतात प्रभूजी आपण इथेच राहू. जेव्हा प्रभूच्या सान्निध्यात आपण येतो तेव्हा आपली तहान भूक आपली सगळी चिंता आपण सगळं विसरून जातो आणि प्रभूमध्ये तन्मय होऊन जातो, तादात्म्य पावतो. आणि प्रभूची देखील इच्छा हीच आहे की आपण प्रभूमध्ये वाढावं, मोठं व्हावं आणि प्रभूमध्ये कार्य करावं. ज्या प्रभूने आपल्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे स्वतःच्या रूपात निर्माण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या परमेश्वराने आपल्या जीवनाला अस्तित्व दिलं, अस्मिता दिली आणि गती दिली. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस, वी प्रेज यू जीसस, हालेलुया हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रिय बंधुनी भगिनी, पोप फ्रान्सिस म्हणतात प्रार्थना हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा अंग आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला प्रार्थनेमध्ये तत्पर राहण्यासाठी आमंत्रित करतात. परंतु ही प्रार्थना म्हणजे पोपटपंची नाही, केवळ शब्दांचा खेळ नव्हे, तर ही प्रार्थना आपल्या अंतकरणातून स्फुरलेली असली पाहिजे. श्रद्धेचा सुंदर असा मिलाफ असला पाहिजे, तरच ती प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होते. प्रार्थना करणे आवश्यक आहे. परमेश्वराने आपल्याला श्रद्धेची देणगी दिली आणि त्या श्रद्धेच्या देणगीला आपला प्रतिसाद म्हणजे प्रार्थना होईल. आणि या प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू शकतो. तर प्रार्थना म्हणजे काय? तर परमेश्वराशी आपला संवाद, परमेश्वराशी तादात्म्य पावणे. आपण अगदी तारणाच्या इतिहासात बघितलं, पहिल्या क्षणापासून, उत्पत्तीपासून अनेक संदेशने प्रवक्ते, त्यानंतर नवीन करामध्ये प्रेषित, स्वतः आपली आई पवित्र मरिया हे प्रार्थनेमध्ये तत्पर होते. कारण त्यांचं कार्य, त्यांचं बोलणं, त्यांचे शब्द हे स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून नव्हते, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर विसंबून. मग ते प्रेषितांचं कार्य असो, संदेशांचं कार्य असो किंवा आपली लाडकी आई पवित्र मरियेचं कार्य असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन मरणानंतर आणि पुनरुत्थानानंतर माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र मरिया प्रेषितांना घेऊन एकत्र होती, त्यांच्या समवेत प्रार्थना करत होती. तर प्रार्थना अतिशय महत्वाची आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वराचा पुत्र, परमेश्वर, अतिपवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती, आणि परमेश्वर असला तरी त्याने आपल्यासाठी या भूतलावरती जन्म घेतला, आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. कारण आपण पापाच्या चिखलामध्ये खिचपत पडलेलो होतो आणि मग मुक्त करण्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी पवित्र मरियेच्या पोटी गुंदरी जन्म घेतला. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत, भल्या पहाटे उठून प्रार्थना करत, संपूर्ण रात्र प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना केल्याचे अनेक संदर्भ बायबलमध्ये आपल्याला सांगतात. एखादं विशिष्ट कार्य करायचं आहे, आपल्या प्रेषितांची निवड करायची आहे, अखी रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, आपल्या परमपित्याशी, आपल्या स्वर्गीय पित्याशी संवाद साधला. तर प्रार्थना अतिशय महत्वाची आहे.
परमेश्वरामध्ये प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रार्थना केली पाहिजे. मग ती आपली वैयक्तिक प्रार्थना असो, आपली कौटुंबिक प्रार्थना, म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन जेव्हा प्रभू समोर प्रार्थना करतं, किंवा एक पॅरिशमध्ये समुदाय म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, पवित्र मिस्सेमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो, ही संपूर्ण समुदायाची परिवाराची प्रार्थना, या सगळ्या प्रार्थनेमध्ये आपण अगदी सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे. प्रिय बंधवानी भगिनीनो, तरी आपल्या प्रत्येकाला प्रार्थना करणे जमत नाही. आपण अशक्त आहोत, दुर्बल आहोत, आपले विचार नेहमी भरकटत असतात, आणि म्हणून प्रार्थना करणे तेवढं सोपं नाही. परंतु संत पौल आपणा सांगतात रोमकरास पत्र अध्याय 8:26 मध्ये की पवित्र आत्मा आपला सहाय्य करतो, म्हणून त्याच्याकडे तुम्ही याचना करा. हे पवित्र आत्म्यात ये आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सहाय्य करा. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचं सहाय्य आपण मागतो, तो आपल्या वतीने परमेश्वर पित्याकडे आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताकडे याचना करतो. आपल्या वतीने पवित्र आत्मा याचना करत असतो, आणि म्हणून प्रत्येक प्रार्थनेच्या अगोदर आपण पवित्र आत्म्याचं सहाय्य मागणे आवश्यक आहे. बायबलमध्ये प्रार्थनेची एकूण 7 प्रकार सांगितले आहे, अगदी थोडक्यामध्ये, कारण तो आज माझा विषय नाही. आजचा विषय माझा आहे की प्रभूने शिकवलेली प्रार्थना, म्हणजे आमच्या स्वर्गातील बापा. या प्रार्थनेविषयी वरती मी थोडंसं चिंतन सादर करणार आहे, पण तत्पूर्वी एक पार्श्वभूमी म्हणून आपण बायबल आपल्याला प्रार्थनेविषयी काय सांगत आहे. 7 प्रकारच्या प्रार्थना. पहिली प्रार्थना आहे प्रेयर ऑफ वर्शिप, म्हणजे भक्तीची प्रार्थना. प्रकटीकरण पुस्तक अध्याय 4:11 मध्ये याविषयी अधिक आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रेयर ऑफ थँक्सगिव्हिंग, आभाराची प्रार्थना, स्तुतीची प्रार्थना, गौरवाची प्रार्थना. स्तोत्र 100:4 यामध्ये आपण वाचू शकतो. त्यानंतर श्रद्धेची प्रार्थना, प्रेयर ऑफ फेथ. जेम्स याकोबाचं पत्र अध्याय 5:13-16. त्यानंतर प्रेयर ऑफ इंटरसेशन, म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना. दानियलच्या पुस्तकामध्ये अध्याय 9:1-27 मध्ये त्याविषयी आपण अधिक सविस्तरपणे वाचू शकतो. त्यानंतर आहे कॉर्पोरेट प्रेयर, म्हणजे समुदायाची प्रार्थना. मग ते आपला मुलगामी ख्रिस्ती समुदाय असो, आपला माणिकपूर धर्मग्राम असो, एक परिवार समुदाय असो, आपण सगळ्यांनी जेव्हा एकत्र येऊन आपण प्रार्थना करतो त्याला कॉर्पोरेट प्रेयर किंवा सामुदायिक प्रार्थना असं म्हणतात. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12:5-18 मध्ये याविषयी आपण अधिक लक्षपूर्वक वाचू शकतो. त्यानंतर प्रेयर ऑफ कॉन्सिक्रेशन, म्हणजे पावित्र्यकरणाची प्रार्थना. मध्यलिखित शुभवर्तमान अध्याय 26:26-27 मध्ये आपण त्याविषयी वाचू शकतो. आणि प्रेयर ऑफ द होली स्पिरिट, म्हणजे पवित्र आत्म्याची प्रार्थना. जसं मी तुम्हाला नुकतंच त्याविषयी सांगितलं, रोमकरास पत्र, संत पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 8:26-27. परंतु बऱ्याच वेळेला आपला प्रश्न पडतो, काही जण सांगतात की फादर मी खूप प्रार्थना करतो, मी सकाळी भले पहाटे उठून प्रार्थना करतो, मी मिसाला जाते, परंतु माझ्या जीवनामध्ये अजूनही अशांती आहे, माझं मन स्वस्थ नाही, माझ्या घरात शांती नाही, आजारपण आहे, दुःख आहे. मग आपला प्रश्न पडतो की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो का? खरोखर माझी प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होते का? त्यासाठी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की एकूण 7 क्राइटेरिया देऊळ माता ख्रिस्त सभा आपल्याला सांगते की प्रार्थना करत असताना आपलं मोटिव काय, मोटिवेशन काय. जर मोटिवेशन अयोग्य असेल, उद्दिष्ट आपलं चांगलं नसेल, म्हणजे आपण सांगतो माझं शेजारी आहे ना त्याचं वाईट होऊ दे, त्याच्या घरामध्ये त्याला अपयश होऊ दे, त्याचं मुलाबाळांचं चांगलं होऊ नये,
अशा पद्धतीने विचार करून जेव्हा आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होत नाही. आणि म्हणून प्रार्थना करताना आपलं उद्दिष्ट चांगलं असलं पाहिजे, शुद्ध अंतकरणाचं असलं पाहिजे. संत जेम्स पत्र अध्याय 4:3 मध्ये आपला तो अधिक स्पष्ट सांगतो. योहानस आपलं याकोबाचं पत्र अध्याय 4:3 मध्ये की आपलं मोटिव्स आपले उद्दिष्ट हे पवित्र आणि शुद्ध असले पाहिजे. दुसरं कारण आहे की का आपली प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होत नाही, तर आपण पापांची क्षमा न मागितल्यामुळे. परमेश्वर आपल्याला क्षमा करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र निश्चयमध्ये त्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे, परंतु परमेश्वर तयार आहे. परंतु आपण जेव्हा पाप करतो तेव्हा परमेश्वर आणि आपल्यामध्ये एक प्रकारची पापामुळे भिंत निर्माण होते. ती भिंत आपल्याला तोडावी लागली पाहिजे. ती भिंत तोडणे आवश्यक आहे, तेव्हाच परमेश्वराच्या कृपेचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. सो वेन वी डोंट आस्क फॉरगिवनेस आवर प्रेयर्स आर नॉट एक्सेप्टेड. यशयाचं पुस्तक संदेश यशया अध्याय 59:2 मध्ये यशया संदेश आपल्याला सांगतो की पापांची क्षमा न मागितल्यामुळे आपल्या प्रार्थना आपली याचना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होणार नाही. तिसरी त्यामधला अडथळा आहे की का आपली प्रार्थना मंजूर होत नाही किंवा मान्य होत नाही, तर आपला गर्विष्ठपणा. नाही, मला मी सगळ्यात मोठा आहे, मला सगळं समजतं, अशा पद्धतीने जेव्हा आपण गोष्टीपणा किंवा गर्विष्ठपणे वागतो किंवा आपलं आचरण असतं तेव्हा आपली प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होत नाही. संत याकोबाचं पत्र अध्याय 4:6 मध्ये संत याकोब याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतो की गर्विष्ठपणा बाळगू नका, प्राईड ठेवू नका. लुसिफर महादेवदूत त्याला देखील गर्व झाला आणि म्हणून तो खाली आला. आणि म्हणून गर्विष्ठपणा आपण कधीच बाळगू नये. त्यानंतर आहे संशय, डाऊट. ही मी प्रार्थना करतोय पण खरंच परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल का, हा संशय आपण नेहमी बाळगतो. परमेश्वर सांगतोय तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा की तुम्ही जे काही श्रद्धेने मागत आहात ते तुम्हाला मिळालेलं आहे. ही जेव्हा श्रद्धा तुम्ही अंगी बाळगता आणि या श्रद्धेची झलक जेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये दिसून येते तेव्हाच आपली प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी रुजू होते. म्हणून संत याकोब अध्याय 1:6 मध्ये सांगतो की संशय बाळगू नका, तुम्हाला काय पाहिजे हे परमेश्वर जाणतो आणि तो तुम्हाला देईल, फक्त तुम्ही श्रद्धा अंगी बाळगा. त्यानंतर समेटाचा अभाव. पहिलं मी सांगितलं पापांची क्षमा न मागितल्यामुळे, म्हणजे आपण जोपर्यंत परमेश्वराशी समेट करत नाही तोपर्यंत आपली प्रार्थना रुजू होत नाही. पण त्याबरोबर हेही महत्वाचं आहे की माझ्या शेजाऱ्याबरोबर देखील मला समेट करणे आवश्यक आहे. जोपर्यंत माझ्या भावाबरोबर माझ्या बहिणीबरोबर मी समेट करत नाही तोपर्यंत परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार नाही. त्यामध्ये संत पेत्रांचं पहिलं पत्र अध्याय 3:7 त्याविषयी आपला अधिक मार्गदर्शन करतो. योग्य वेळ नसेल तर, म्हणजे आपण जल्दी फाईनच्या दुनियेत आहोत, झटपट फास्ट ट्रॅक वरती, म्हणजे मी आता प्रार्थना केली आणि घरी पोहोचेपर्यंत मला मिळायला पाहिजे, नाही. परमेश्वर देतो पण इन हिज टाइम. योग्य वेळ, त्याची वेळ महत्वाची आहे, आपली नाही. मी परमेश्वराकडे मागावं परंतु त्याच्या इच्छेनुसार. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, ही पित्या शक्य असेल तर हा प्याला दूर कर, पण माझ्या इच्छेनुसार हो तर तुझ्या इच्छेनुसार. पवित्र मर्यादेने तेच शब्द घेतले, पहा मी प्रभूची दासी आहे, आपल्या शब्दाप्रमाणे माझ्या काही हो. तर ही परमेश्वराची इच्छा आहे, त्या इच्छेनुसार त्या वेळेनुसार ती प्रार्थना परमेश्वर मान्य करत असतो. आणि मागितलंच नाही तर मिळणार का? आपल्याला काय हवं आहे नको आहे हे सर्व परमेश्वराला ठाऊक आहे, कारण आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याची कन्या आहोत.
आपला पिता म्हणून आपल्याला काय हवं आहे काय नको आहे याची जाणीव त्याला आहे. इथे बरेच बसलेले माता आहेत वडील आहेत आपल्याला मुलाला नक्की काय पाहिजे असतं हे आपल्याला माहीत आहे. परंतु परमेश्वर सांगतो तुम्ही मागा म्हणजे मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागाल ते पिता तुम्हाला देईल. आणि म्हणून विशेष करून तुम्ही पवित्र आत्मा मागा. काय मागा? तर पवित्र आत्मा मागा. म्हणून आपण मागितलं पाहिजे. मागितलंच नाही तर आपल्याला मिळणार नसतं. म्हणून संत याकोबाचं पत्र अध्याय 4:22 मध्ये त्याविषयी आपला तो मार्गदर्शन करतो. तर आपण बघितलं की प्रार्थना आपल्या जीवनात किती महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण आमच्या बापा आमच्या स्वर्गातील बापा याविषयी अधिक चिंतनास करणार आहोत की प्रार्थना आपण कधी केली पाहिजे. तर पवित्र मिसेमध्ये आपण करतोच. पवित्र मिसेमधला महत्वाचा अंतर्भूत असा घटक आहे. परंतु आपल्या घरामध्ये आपल्या वैयक्तिक प्रार्थना म्हणा आपली कौटुंबिक प्रार्थना म्हणा जेव्हा आपण दुःखात असतो संकटात असतो आजारात असतो जेव्हा आपण आनंदात असतो आपण सुखी समाधानी असतो तेव्हा देखील आपण आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना केली पाहिजे. आपण प्रवासात असतो आपण म्हणजे जरी मोठ्याने हळू आवाजात किंवा ॲट द बॅक ऑफ अ माइंड म्हणजे मी बोलत नाही शांत आहे तरी माझ्या ॲमेक्डाला असं मानसशास्त्रज्ञांनी विचारवंत सांगतात म्हणजे आपल्या बुद्धीच्या मागच्या पटलावरती देखील ती प्रार्थना सातत्याने सुरू असली पाहिजे. इन सीझन अँड आउट ऑफ सीझन 24 तास दिवसाच्या 24 तासाला आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रिय मित्रांनो आज आपण आमच्या स्वर्गातील बापा या प्रार्थनेवरती चिंतन करणार आहोत. ही प्रार्थना 7 ओळींची बनली आहे. छोटी आहे ती प्रार्थना छोटी आहे. 7 ओळींची ही बनलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनेला 7 याचिका म्हणजे मागण्या असं देखील म्हटलं जातं. 7 पिटिशन्स. संत थॉमस एक्वायनस म्हणतात की या याचिकेमध्ये केवळ आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टींचा समावेशच नाही तर ज्या क्रमाने ते असायला पाहिजे त्याच क्रमाने बायबल प्रभू येशूच्या मुखातील हे शब्द आपल्या समोर मांडत आहे. पहिले 3 याचिका आमच्या स्वर्गातील बापा या प्रार्थनेतील पहिल्या 3 ज्या याचिका आहेत पहिल्या 3 ओळ्या ज्या आहेत या परमेश्वराच्या स्तुती आणि गौरवासाठी आपल्याला आकर्षित करतात. दे इन्व्हाइट अस टू थँक अँड प्रेज गॉड. आणि नंतरच्या ज्या 4 याचिका आहेत पिटिशन्स आहेत ते आपल्याला जाणीव करून देतात की आपण सर्वजण अशक्त आहोत दुर्बल आहोत आपण पापी आहोत आपल्या अनेक गरजांसाठी आणि किंवा आपल्या संपूर्ण जीवनासाठी आपण परमेश्वरावर आणि केवळ त्याच्यावरच विसंबून असलं पाहिजे. वी आर वीक वी आर फ्रजाईल अँड वी नीड टू रिलाय ऑन द प्रॉव्हिडन्स ऑफ गॉड. याविषयी आपल्या पुढच्या 4 याचिका आपल्याला मार्गदर्शन करतात. एकूण 4 शुभवर्तमानकार आहेत. कोणते? मत्तै मार्क ल्यूक आणि योहान. या 4 शुभवर्तमानापैकी 2 शुभवर्तमानकार आहेत. मत्तै आणि ल्यूक यांनी आमच्या स्वर्गातील बाबा म्हणजे प्रभूची प्रार्थना आपल्या समोर दिलेली आहे. पण एकाच ठिकाणी एकाच संदर्भात नाही. इथे 2 म्हणजे दोन्ही शुभवर्तमानामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि वेगवेगळ्या स्थानावरती ही प्रार्थना आपणास आढळते. मत्तैलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभूची प्रार्थना डोंगरावरील प्रवचन जे आहे या प्रवचनामध्ये डोंगरावरील किंवा गिरीपर्वतावरील प्रवचन गिरीप्रवचनामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. जेव्हा प्रभू येशू आपल्या अनुयायांना नम्रपणे नम्रतेने प्रार्थना कशी करावी हे शिकवतो त्याच्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मत्तैलिखित शुभवर्तमान अध्याय 6:5-8. तर लुकलिखित शुभवर्तनामध्ये प्रभूची प्रार्थना म्हणजे प्रभू येशूने आपल्या शिष्यांच्या विनंतीला दिलेला प्रतिसाद आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करून खाली येतात
आणि तेव्हा त्यांच्या शिष्यगणातील एक जण म्हणतो, प्रभू युहानाने आपल्या शिष्याला जशी प्रार्थना करण्यासाठी शिकवली तशी प्रार्थना करायला तुम्ही आम्हाला शिकवा. लुकलुकीत शुभवर्तमान अध्याय 11:1 त्याच्यामध्ये हा संदर्भ आढळतो. आणि मग प्रभू त्यांना म्हणतात, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा म्हणा. आणि मग त्या ठिकाणी प्रार्थना दिलेली आहे. प्रिय बंधवानी भगिनीनो, एक गोष्ट इथे आपण काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे की आमच्या बापा ही प्रार्थना प्रदान करताना किंवा आपल्या शिष्यांना देताना प्रभू फक्त त्यांना बोलण्यासाठी शब्द देत नाही, तर प्रार्थनेसाठी एक प्रकारचा नमुना देतात. कशी प्रार्थना करावी हे त्यांना शिकवतात. आणि आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो, आड्यात नाही तर पोहऱ्यात हरविणार. तर प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्या कोणाची प्रार्थना सांगितली नाही की बाबा अमुक व्यक्ती तशी प्रार्थना करतो तशी तुम्ही करा, नाही. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ही प्रार्थना करत होते. आपल्या स्वर्गीय पित्याला ते अप्पा बापा म्हणून हाक मारत होते. आणि म्हणून तीच प्रार्थना, आपल्या हृदयाची प्रार्थना जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवली. त्यांनी शिष्यांना बोलण्यासाठी शब्द दिले नाही, तर प्रार्थना कशी करावी हे शिकवले. आणि म्हणून आता आपण या 7 ओळ्या किंवा 7 याचिका याचना अगदी टप्प्याटप्प्याने पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिला आहे आमच्या बापा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला परमेश्वराला बापा अप्पा पित्या या नावाने आत मारायला शिकवतो, कारण तो त्याचा स्वतःचा पिता होता, स्वर्गीय बापा. आणि या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो केवळ माझा पिताच नाही तर तुमचा पिता देखील आहे. आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करताना त्याला बापा या नावाने हात मारा किंवा पित्या अप्पा या नावाने तुम्ही हात मारा. आपण जेव्हा या नावाने हात मारतो तेव्हा एक प्रकारची जवळीकता, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आपल्या वडिलांना जेव्हा हात मारतो त्या नातेसंबंधामध्ये जेवढी घनिष्ठता आहे त्या घनिष्ठतेचा, दॅट रिलेशनशिप वी कॅन एक्सपिरियन्स अँड एनकाउंटर व्हेन वी से अवर फादर, आमच्या पित्या. मी जसं सुरुवातीला नमूद केलं त्याप्रमाणे पहिल्या 3 याचिका या पित्याच्या गौरवाकडे आकर्षित करतात, त्याची स्तुती करण्यासाठी आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाला नाव देतात. प्रिय बंधुवानी भगिनींनो, परमेश्वराचं आपल्या प्रत्येकावरती बिनशर्त अनकंडिशनल असं प्रेम, जीवनाचं सर्वसमावेशक प्रेम आहे. परमेश्वर आपलं दाखवतो की आपण कोण आहोत, आपण त्याची कन्या, आपण त्याचे पुत्र आहोत. आणि मग एखाद्या मुलासारखं, चाइल्ड लाईक, एखाद्या लहान मुलगाचं आपल्या वडिलांना हात मारतो, अगदी तशा प्रकारे तुम्ही तुमच्या परमेश्वराला हात मारा. त्या श्रद्धेने तुम्ही परमेश्वराकडे या, असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराला आमच्या बापा या नावाने संबोधित करायला आपल्याला शिकवतो. आणि उरलेल्या प्रार्थनेमध्ये आपण त्याला आम्हाला जे हवं आहे, म्हणजे 7 पैकी 4 मध्ये आपण आम्हाला हा शब्द वापरतो, कारण एकटा नाही प्रार्थना करत, इंडिव्हिज्युअल नाही की मला हे दे मला ते दे, नाही. एक कुटुंब म्हणून, एक समुदाय म्हणून, एक परिवार म्हणून ही प्रार्थना आपण करत असतो. आणि त्याद्वारे आपण परमेश्वराचं प्रेम आणि पितृत्व आपल्या सर्वांसाठी आहे याची जाणीव करतो. जेव्हा आपण परमेश्वराला पित्या बापा या नावाने हात मारतो तेव्हा आपल्याला जाणवतो की त्याचं आणि माझं नातं आहे, त्याचं आणि आपल्या सगळ्यांचं नातं आहे. या प्रार्थनेद्वारे आपण हे स्पष्ट करतो की सर्व समावेशक अशी ही प्रार्थना, युनिव्हर्सल प्रेयर असं म्हटलं जातं, म्हणजे कोणीही या प्रार्थनेमधून वगळला गेला नाही आणि वगळला जाऊ शकत नाही. दुसरी ओळ आहे, त्याच्यातले दुसरं पिटिशन आहे, जो स्वर्गात आहे. आमचा बापा पण तो कुठे आहे, हु आर्ट इन हेवन, जो स्वर्गात राहतो. आपल्या कॅथलिक चर्चच्या शिकवणीनुसार
Swarga manje sthan nahi. It is not a place but state. It is not a place but state. Ha jagnyacha marga ahe. Ata tumhi kadachit vichar karu shakta ki mala tumhi eka thikani sangtay amcha baba manje apla javalcha baba tumhi dakhavtay आणि दुसऱ्या बाजूला सांगता की तो स्वर्गात आहे म्हणजे आपले जवळ नाही का हाही प्रश्न आपण पडू शकतो या ठिकाणी बायबल पंडितकार सांगतात की जेव्हा प्रभू आपल्याला सांगत आहे की आपला परमेश्वर पिता हा स्वर्गात राहतो याचा अर्थ तो आपल्या जवळ देखील आहे पण तेवढाच तो भव्य आणि दिव्य देखील आहे की आपण विसरता कामा नये आपण सर्वजण पित्याच्या अंतिम घराकडे वाटचाल करत आहोत ज्या ठिकाणी कृपा आनंद आणि खरी शांती आहे ज्या ठिकाणी कृपा आनंद शांती आहे तिथेच परमेश्वर राहतो आणि तिथे तो आपल्या प्रत्येकाला त्याच्याबरोबर राहण्यासाठी आता आणि अनंत काळाच्या जीवनाच्या जीवनासाठी राहण्यासाठी आमंत्रित करतो तिसरी पिटिशन आहे तुझे नाव पवित्र म्हणजे ही दुसरी आहे कारण पहिलं ब्रेक केलं आहे आमच्या स्वर्गातील बापा दुसरं आहे तुझे नाव पवित्र मानले जावो आपला बायबल पंडितकार सांगतात की गॉड इज होली पण कितना होली तीनदा इज ट्रिपल थ्री टाइम्स होली तीनदा परमेश्वर पवित्र आहे आणि जेव्हा आपण सांगतो तुझे नाव पवित्र मानले जावो तेव्हा आपण मान्य करतो की परमेश्वर पवित्र आहे आणि तो आपल्याला पवित्र करत असतो आपण त्याच्या प्रकारे त्याच्या सारखं पवित्र बनलं पाहिजे परमेश्वर सांगतो तुमचं स्वर्गीय पिता पवित्र आहे तुम्ही देखील पवित्र व्हा बी होली बिकॉज युअर हेवनली फादर इज होली तुम्ही पवित्र असा कारण तुमचा परमेश्वर पिता पवित्र आहे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या नावावर सतत जोर देण्यात आलेला आहे इट इज बीइंग स्ट्रेस्ड अपॉन द नेम ऑफ गॉड की परमेश्वर आपल्याला दाखवून देतो की तो आपल्यापासून विभक्त नाही उलट परमेश्वर आपल्या जवळ आहे पवित्र या शब्दाचा अर्थ परम मंगल परम शुद्ध आपल्याला परमेश्वराचे नाव जाणून घेण्याचा आणि त्याला हात मारण्याचा विशेष अधिकार या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त देत आहे जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना करतो प्रभूच्या प्रार्थनेमध्ये स्वतः समरस होतो तेव्हा परमेश्वराच्या नावाची पवित्रता आपण स्वीकारत असतो पुढचं पिटिशन आहे तुझे राज्य येवो जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो प्रभू येशूने सर्व आज्ञांचा एकच सारांश दिला आहे की परमेश्वरावर प्रीती करा कशी प्रीती करा संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने हृदयाने अंतकरणाने आणि जशी परमेश्वरावर प्रीती करता तशी एकमेकावर प्रीती करा ही आज्ञा परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणण्यासाठी आपणास सहाय्य करते प्रेम परमेश्वराचे किती प्रेम किती मूलगामी म्हणजे किती बेसिक फाउंडेशनल फंडामेंटल आहे याचा प्रत्यय आपला या ठिकाणी येतो प्रिय बंधवानी बहिणीनो प्रभू येशूने शिकवलेल्या राज्याचा आपल्याला जे प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की परमेश्वराचं राज्य नक्की म्हणजे काय आहे त्या राज्याचा प्रेम हा मूलभूत पाया किंवा घटक आहे हे एक राज्य आहे जिथे पहिला शेवटचा होईल आणि शेवटचा पहिला असेल जेव्हा आपण तुझे राज्य येवो अशी प्रार्थना करतो तेव्हा प्रभू येशूला त्याचे वचन आपण पूर्ण करण्यासाठी जणू काही विनंती करतो कारण तो येणार आहे शेवटच्या दिवशी आपण ज्याला सेकंड परोसिया किंवा दुसऱ्यांदा प्रभूला प्रभूचं येण्याचं आगमन तो येणार आहे त्याचं राज्य परिपूर्णतेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या राज्याला सुरुवात झाली आहे पण ते अजून परिपूर्णतेमध्ये गेलेलं नाही तो जेव्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो त्याचं राज्य परिपूर्णतेमध्ये
completion मध्ये establish करणार आहे. प्रिय बंधुवाणी भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला स्वर्गाची पूर्व कल्पना देण्यासाठी परमेश्वराची इच्छा या ठिकाणी विकसित केली गेली आहे. आपण या प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या इच्छेसाठी खुले असणे आणि पृथ्वीवर त्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण हळूहळू शिकत असतो. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराच्या इच्छेला, त्याच्या परम इच्छेला शरण जाण्यासाठी आपण परमेश्वराला विनंती करतो की तू आम्हाला मार्गदर्शन कर. आपण परमेश्वराची कृपा त्यासाठी मागत असतो. या पहिल्या तीन पिटिशन झाल्या आणि नंतरच्या चौथ्या पिटिशन आहे. आपण परमेश्वराला सांगतो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. प्रिय बंधुवाणी भगिनींनो, आपण या प्रार्थनेच्या या पिटिशनद्वारे उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो, ज्यामध्ये परमेश्वराच्या मदतीसाठी आपण त्याला याचना करतो. जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केला आणि इजिप्तमधून प्रॉमिस किंवा निवडलेल्या प्रदेशामध्ये ते प्रवास करत असताना ते अरण्यामध्ये होते आणि त्या अरण्यामध्ये परमेश्वराने त्यांना काय दिलं? मान्ना. ही स्वर्गातील भाकर जणू काही परमेश्वराने त्यांना दिली आणि त्यांचं पोषण केलं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याही पलीकडे घेऊन जातो. परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेल्या भाकरीच्या पलीकडे प्रभू येशू ख्रिस्त युहान लेखी शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आपणास घेऊन जात असतो. तो काय म्हणतो? मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, कधीही जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण दररोजची भाकर मागतो तेव्हा आपण जाणतो की पित्याने आपल्याला पवित्र मिसेमध्ये प्रभू येशूला आपले खरे अन्न, आपली खरी भाकरी, आपलं पोषण म्हणून दिलेलं आहे. प्रभू येशू आपल्या दैनंदिन जीवनातील खरी भाकर आहे, जी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. ती भाकर खाण्यासाठी तो आपल्याला पवित्र मिसेमध्ये दररोज आमंत्रण करीत असतो. आपल्या आपले पोषण करण्यासाठी, आपल्याला अनंत काळच्या जीवनाकडे नेण्यासाठी ही स्वर्गीय भाकर अतिशय आवश्यक आहे. पुढची याचना आहे, आम्ही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो. या याचिकेचा पहिला भाग हा दुसऱ्या भागावरती सशस्त्र आहे, म्हणजे इट इज कंडिशनल, सशर्त. एक भाग दुसऱ्या भागावरती अवलंबून आहे. क्षमा मिळण्यासाठी आपण क्षमा केली पाहिजे. जेव्हा परमेश्वराने आपल्याला क्षमा दिलेली क्षमा आपण ओळखण्यामध्ये अपयशी ठरतो तेव्हा आपण स्वतःला आणि इतरांना परमेश्वराच्या क्षमेपासून दूर नेत असतो. आम्ही क्षमा करण्यासाठी सक्षम आहोत कारण आम्हाला स्वतः परमेश्वराने क्षमा केलेली आहे. परमेश्वर प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला दाखवतो की परमेश्वराने आपल्याला प्रथम क्षमा केली आणि तसे करण्यासाठी आपल्या बांधवांना, आपल्या मित्रांना, आपल्या भगिनीला, आपल्या भावाला क्षमा करण्यासाठी परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देत असतो. पवित्र मिसा, होली युक्रिस्ट अँड कन्फेशन म्हणजे प्रायचित्त साक्रामेंटाद्वारे परमेश्वर आपल्यावरती त्याची कृपा करत असतो. आपल्यामध्ये क्षमा मागण्याची आणि क्षमा करण्याची क्षमता परमेश्वर निर्माण करतो. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये या याचिकेचा समावेश करून प्रभू येशू आपल्याला आठवण करून देतात की जर आपल्या मनात इतरांविरुद्ध काही वैर असेल तर आपलं हृदय पूर्णपणे आपण परमेश्वराला समर्पित करू शकत नाही. आठवतो प्रसंग, प्रभू येशू सांगताय तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काय असेल
तर काय कर तुझं अर्पण तिथेच ठेव पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन तुझं अर्पण परमेश्वराला अर्पित कर जर तू तसं केलं नाही तर ते अर्पण परमेश्वराला स्वीकारनीय बनणार नाही त्यानंतरची याचिका आहे आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस तर वाईटापासून सोडव आता हे ग्रीक भाषेचं भाषांतर आहे इंग्रजीमध्ये भाषांतर आहे पण मराठीमध्ये त्यामुळे थोडस समजण्यासाठी आपला गोंधळ होऊ शकतो की खरोखर परमेश्वर आपल्याला मोहामध्ये ढकलतो का आता आपण त्यामध्ये थोडंसं नवीन जेव्हा मिसळ आणि त्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे की मोह प्रसंगी आम्हाला पडू देऊ नकोस म्हणजे जेव्हा आम्ही मोहात असतो एखादा प्रसंग जो टेम्पटिंग आहे एखादा प्रसंग जो आम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जाऊ शकतो पर सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकवू शकतो अशा वेळेला परमेश्वरा तू माझ्या बाजूला उभे राहा उभा राहा आणि मला सावध हे परमेश्वराला आपण जणू काही सांगत नाही परमेश्वराची इच्छा नाही की आपला मोहात टाकायची त्याची इच्छा आहे की आपण मोहापासून स्वतःला दूर सारलं पाहिजे आपण मोहापासून स्वतःला मुक्त केलं पाहिजे आणि म्हणून आपण या याचिकेमध्ये परमेश्वराकडे विनंती करतो की आम्हाला पापाकडे नेणारा मार्ग स्वीकारून देऊ नकोस आम्ही परमेश्वराकडे वळतो आणि त्याच्या आवाजात आणि त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाजामध्ये फरक शोधण्यासाठी परमेश्वराला विनंती करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो या प्रार्थनेमध्ये एकूण पाच महत्वाच्या मूलभूत शिस्त डिसिप्लिन आपल्याला शिकवलेल्या आहे तशाच प्रकारची प्रार्थना जणू काही रचलेली आहे की पहिलं संबंधित रिलेशन आमच्या स्वर्गातील बापा इथून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते आपलं पित्याशी असलेलं नातं त्याच्याशी कौटुंबिक जवळीकता आपली आदर आपण प्रेमाने संबंध ठेवले पाहिजेत याविषयी आपल्याला ही प्रार्थना मार्गदर्शन करते आपण आपल्या पित्याकडे प्रार्थना करतो जो आपल्यावर प्रेम करतो आपल्या दररोजच्या गरजा भागवतो आणि ज्याने आपला एकूण एक पुत्र आपल्या तारणासाठी दिला त्या प्रवेशमध्ये आपण जीवन जगतो आणि त्याचा आत्मा आपल्यामध्ये राहत असतो आणि म्हणून परमेश्वराला आपण अप्पा बापा पिता या नावाने हाक मारू शकतो त्याचा अनुभव घेऊ शकतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या नात्यामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे या नातेसंबंधामध्ये जवळीकता आहे जवळचं बंध आहे संत पौल आपणास आठवण करून देतो की तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर तुम्हाला निर्भयतेचा आत्मा दिला आहे आणि त्याद्वारे गलतीग्रस्त पत्र अध्याय 4 वचन 6 मध्ये आणि म्हणून आपण त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात आहे ज्याद्वारे आपण सांगू शकतो अप्पा पापा दुसरी शिस्त डिसिप्लिन आपल्याला या ठिकाणी शिकवली जाते ती म्हणजे आनंद करा उत्साह उल्हास करा तुझे नाव पवित्र मानले जावं आपण परमेश्वराची स्तुती आपल्या आध्यात्मिक जीवनातील एक आवश्यक आणि महत्वाचा घटक आहे परमेश्वर प्रत्येक चांगल्या आणि परिपूर्ण देणगीचा दाता आहे तोच आपल्या स्तुतीला योग्य किंवा पात्र आहे आणि म्हणून परमेश्वराची स्तुती करा त्याचे आभार माना त्याद्वारे आपल्याला आशेचे मतलब पीपल ऑफ होप आशेचे लोक बनण्यासाठी परमेश्वर सहाय्य करतो परमेश्वराने आपल्या निर्माण केलं तर कशासाठी जेणेकरून आपण त्याची स्तुती करा त्याचा गौरव करावा संत पौलाचं इफिसियस पत्र अध्याय 1:12 आपल्या प्रार्थनामय जीवनात खूप आनंदी आणि उल्हासाची आपण स्तुती करावी स्तुतीचं स्तोत्र घ्यावं आनंदाने प्रार्थना करावी त्याला गौरव द्यावा कारण परमेश्वराची स्तुती करण्यासाठीच आपल्याला निर्माण केलं आहे आणि ज्या कारणासाठी आपल्याला निर्माण केलं आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या अंतरंगामध्ये विलक्षण
आत्मिक आनंद आणि समाधान असतं. रिसीव्ह प्राप्त करा. परमेश्वराचे राज्य येवो असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण या याचिकेच्या केंद्रस्थानी परमेश्वराची इच्छा आपल्या स्वतःसाठी आणि जगासाठी जी त्याची योजना आहे ती योजना आपण स्वीकारत असतो. प्रिय बंधू आणि बहिणींनो, जेव्हा आपण प्रभू आपल्यामध्ये राहतो तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या वचनाची भूक लागते. वी हंगर अँड थर्स्ट फॉर द वर्ड ऑफ गॉड. आपण त्याची इच्छा जाणून घेण्याचा आणि आपल्या जीवनात कार्यक्षम बनण्याचा प्रयत्न करतो. प्रार्थनेचे एक मूलभूत घटक आणि शिस्त आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे परमेश्वराचे वचन प्राप्त करणे, जेणेकरून त्याची इच्छा आपल्यासाठी प्रकट होईल, आपण त्याचे पालन करू शकू. त्याद्वारे परमेश्वराचे जीवन, त्याचं अंतरंग आपल्याला त्याच्यासाठी खुले होऊ शकेल. चौथं आहे विनंती, रिक्वेस्ट, पिटिशन. आपले दररोजची भाकरी देण्यासाठी जेव्हा आपण परमेश्वराला विनंती करतो तेव्हा ही भाकर आपल्या सर्व गरजांचं प्रतीक बनलं पाहिजे. आपण या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे प्रत्येक गरजामध्ये आपण परमेश्वराची मदत मागत असतो. आपण इतरांसाठी म्हणून प्रार्थना करण्याची संधी शोधली पाहिजे, आपले स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी. या दिवसामध्ये आपण मणिपूरमध्ये विशेष शांती पसरावी, त्या ठिकाणी समितांची भावना निर्माण व्हावी म्हणून आपल्या तिथल्या भावासाठी, आपल्या बंधूसाठी, भगिनीसाठी प्रार्थना करत आहोत. इतरांसाठी प्रार्थना करण्याची प्रत्येक संधी घ्या, मग बातम्या पाहत असताना, वाचताना, वर्तमानपत्र वाचत असताना प्रार्थना करा. गुन्हेगारी, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धाच्या बळीसाठी जे बळी गेले आहेत त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करा. जे बेरोजगार आहेत, जे बेघर आहेत, जे पीडित आहेत अशा लोकांसाठी प्रार्थना करा. जे आजारी आहेत, वैरुद्ध आहेत, खाटेला खिळलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पाप, वाईट वागणूक, भ्रष्टाचार, गोंधळ, चुकीचं स्थान असलेल्या ना प्राधान्य देण्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुरुंगात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपण ऐकतो आणि वाचतो अशा चांगल्या गोष्टी लिखल्या आहेत आणि आपण कृतज्ञ असले पाहिजे आणि विचारलं पाहिजे की हे उपाय चिरस्थायी आहे. मध्यस्थीच्या प्रार्थना इतरांवरील आपल्या प्रेमातून आणि एकजुटीतून वाहत असते आणि म्हणून ख्रिस्ताच्या करुणेने आपण जेव्हा इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा ख्रिस्ताच्या करुणेने आपण जगाकडे पाहायला शिकतो आणि आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करत असतो. आणि शेवटचं आहे पश्चाताप करा. प्रिय बंधवानी भगिनीनो, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून वाचव असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा एक आवश्यक घटक म्हणजे आपली पापे, त्या पापांची खोडी किती आहे जाणून त्या पापांची क्षमा आपण परमेश्वराकडे मागू शकतो. त्या पापापासून मुक्त होण्यासाठी परमेश्वराकडे दयेची याचना करू शकतो. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आपण पापाने भिजलेल्या किंवा पापाने ओठोत भरलेल्या जगात राहतो आणि या जगात ज्यामध्ये वाईट शक्तींचा आणि सत्तांचा मोठा प्रभाव आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि या शक्तीला आळा घालण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण इतरांवर दया दाखवण्यासाठी कृपा मिळवली पाहिजे आणि त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रिय बंधू आणि बहिणींनो, आणि म्हणून ही आमच्या बापा ही प्रार्थना जी सात ओळीमध्ये विभागली आहे, पहिले तीन भाग परमेश्वराच्या गौरवासाठी, स्तुतीसाठी आपल्याला आमंत्रित करतात आणि नंतरचे उर्वरित चार भाग आपल्या स्वतःच्या गरजेसाठी, ज्या काही गरजा आहेत
आपल्या शेजाऱ्यांसाठी आपल्या बांधवांसाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्या प्रार्थनेची क्षमा मागण्यासाठी आणि इतरांना क्षमा करण्याची सुबुद्धी आणि प्रेरणा देण्यासाठी आपण परमेश्वराकडे विनंती करतो. आणि म्हणून ही प्रार्थना सर्व समावेशक आहे. असं कुठलीही गोष्ट नाही की ज्याचा या प्रार्थनेमध्ये समावेश नाही. ही प्रार्थना आपण नेहमी बोलायला पाहिजे, प्रत्येक क्षणात क्षणाला बोलायला पाहिजे, कारण ही प्रार्थना खुद्द प्रभूने आपल्याला शिकवली आहे, त्याच्या शिष्यांना शिकवली आणि शिष्याद्वारे पवित्र शास्त्राद्वारे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि म्हणून आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आपण आणि पवित्र मिसेमध्ये तर आहेच या प्रार्थनेचा आपण समावेश करणे आवश्यक आहे. आणि ही प्रार्थना करत असताना आपण प्रत्येक क्षणाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभूमध्ये वाढण्यासाठी, प्रभूच्या कृपेमध्ये मोठं होण्यासाठी आपण प्रयत्नशील होणे आवश्यक आणि गरजेचं आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद.